नमस्कार विद्यार्थी मित्रों, टुडे वी आर गोइंग टू सी थ्योरम्स ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स फ्रॉम फर्स्ट चैप्टर सिमिलैरिटी। आता हा जो थ्योरम है तो पुस्तकामध्ये पण तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे, पण तो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आणि तो कशा पद्धतीने आपल्याला पण ज्यावेळेस परीक्षेला विचारला जाईल त्यावेळेस तो लिहिता यायला पाहिजे, यासाठी मी आज तुम्हाला ते एक्सप्लेनेशन देणार आहे। शिवाय यानंतर मी तीन महत्त्वाचे पॉइंट सांगणार आहे जे पुस्तकात नाही आहेत पण तुम्हाला परीक्षेसाठी जे आउट ऑफ क्वेश्चन्स असतात त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। ते हा थेरम एक्सप्लेन केल्यानंतर शेवटी तीन ते महत्त्वाचे पॉइंट सांगणार आहे या थेरमच्या रिलेटेड। त्यामुळे आता काय करायचं, काळजीपूर्वक नोट डाऊन काही करायचं नाही सध्या, फक्त काळजीपूर्वक तुम्हाला हा आजचा व्हिडिओ फक्त मन लावून पाहायचा आहे। जिथे शंका वाटेल तिथे पॉज करा, व्यवस्थित पुन्हा विचार करा आणि त्यानंतर पुन्हा पहा। पण आजचा हा जर थेरम आणि त्यावरचे जे महत्त्वाचे तीन पॉईंट आहेत ते जर क्लिअर झाले, याच्या रिलेटेड कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तो तुमच्या चांगल्या लक्षात राहील। फक्त थेरम पाठ करायचा नसतो, तो लक्षात ठेवायचा असतो आणि तो कसा लक्षात ठेवायचा ते आज आपण पाहूया, ठीक आहे। ओके, वी आर गोइंग टू प्रूव धिस थेरम। धिस थेरम इज सी theorem of areas of similar triangle। statement is like this: when two triangles are similar, the ratio of areas of those triangle is equal to the ratios of square of their corresponding sides। means what, we have to draw first two similar triangle। मी इथे वर दाखवलेले आहेत जे दोन ट्रायंगल वर दाखवलेले आहेत ते दोन सिमिलर ट्रायंगल आहेत असं आपण मानूया, मग यांना नाव देऊ, नाव देऊया आपण त्यांना। फॉर एक्झाम्पल, this is A, this one is B, this one is C, okay। Here P, Q and R। Now गिवन मध्ये आपल्याला जे दिलेलं असतं ते लिहित असतो आपण, त्यामुळे या ठिकाणी जे दिलेलं आहे ते लिहितोय। गिवन triangle ABC similar triangle PQR is given, therefore I am going to write triangle ABC similar triangle PQR। एवढंच दिलेलं आहे, यापेक्षा काही जास्त दिलेलं नाही। आणि तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं गिवन मध्ये जे दिसतं तेवढंच असतं। म्हणजे काय दिसतं, आपल्याला दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत हे दिसतं, ओके, आणि तेवढंच आपलं त्यामध्ये असेल। नाउ या ठिकाणी आपल्याला टू प्रूव, प्रूव काय करायचं आहे पहा, या टू प्रूव रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल म्हणजेच रेशो घ्यावे लागतील। मी इथे रेशोज घेतो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। दोनच ट्रायंगल आहे आणि त्यांचा आपल्याला रेशोज घ्यायचा। हा हे कशाच्या प्रपोर्शन असतात, इज इक्वल टू द रेशोज ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड। करस्पॉन्डिंग साईड मीन्स ए बी ची ए बी हे एक साईड आहे आणि याचा स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर। ए बी ला करस्पॉन्डिंग साईड आपण इथे पी क्यू आहे, पी क्यू स्क्वेअर। अनदर साईड यस बी सी स्क्वेअर, त्यानंतर
qr square and ac square and pr, another triangle side is pr square, and we have to prove this. Okay, यासाठी आपल्याला एक construction करावं लागेल. इथे construction लिहितो. Construction हे आपल्याला दिलेलं नाहीये, त्यामुळे इथे construction मध्ये येईल. पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी गिवन मध्येच पॉइंट टाकलेला आहे, पण तो बाय मिस्टेक त्यांच्याकडून पडला गेलेला आहे. खरं तर ते कन्स्ट्रक्शन मध्ये हवं होतं, तर तो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये करेक्शन करून घेऊया. आता पुस्तकामध्ये दिलेला आहे, त्यामुळे तुमच्याकडून जर तिथे राहिला तर त्याचं काय खास असा इफेक्ट होणार नाही, पण आपल्याला जे रेग्युलर पद्धतीने ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार, परपेंडिक्युलर टाकणार आपण ए आणि पी या पॉइंट मधून. ठीक आहे, तो परपेंडिक्युलर टाकतोय मी. सपोज दिस ए पॉइंट मधून परपेंडिक्युलर लाइक दिस. ओके, देन पी पॉइंट मधून परपेंडिक्युलर एक समोर. Like this. ओके, नाव आपल्याला इथे नाव द्यावं लागेल. इथे मी देतो एम आणि पी एन. कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार मग, ड्रॉ AM perpendicular BC, comma B dash M dash C, म्हणजे M is in between B and C, and PN perpendicular QR, आणि इथे पुन्हा सेम तसंच Q dash N dash R. ठीक आहे, आता हे झालं गिवन झालं, टू प्रूव झालं आणि कन्स्ट्रक्शन झालं. आता आपल्याला जायचं ऍक्च्युअल प्रूफ कडे. ठीक आहे, आता ऍक्च्युअल प्रूफ मध्ये काय करायचं पहा. तुमच्या समोर हे दोन ट्रायंगल आहेत. आता मी प्रूफ साठी त्या दोन ट्रायंगलचा कसा विचार करायचा आणि त्यानंतर पुढे कसं जायचं, तर पहा. यासाठी प्रूफ तुम्हाला काय करायचंय, अगोदर हे दोन ट्रायंगल जे गिवन मध्ये सिमिलर दिलेत ते दोन ट्रायंगल सिमिलर घ्यायचे, आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शनमुळे जे दाखवलेले या कन्स्ट्रक्शनमुळे इथे राईट अँगल ट्रायंगल आहे, या कन्स्ट्रक्शनमुळे जे दोन ट्रायंगल तयार होत आहेत ते पण आपल्याला काय करायचे, सिमिलर दाखवायचे, आणि त्यानंतर मग ते दोन ट्रायंगल आणि हे दोन ट्रायंगलचे आपण सेम पद्धतीने जायचे ॲट अ टाईम, आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने आन्सर येतो ते पहा. आता अगोदर काय करतो, जे गिवन आहे ते घेऊया. गिवन काय आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर असं दिलंय ना, ते घेऊया. पहिला पॉइंट ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर इट इज गिवन. So I am going to write in bracket given. Okay. Triangle जर similar हे given असेल आणि दोन triangle जर similar असतील तर mostly पहा, आता तुमच्या 10th सिलेबस मध्ये जेवढे पण सिमिलर ट्रायंगल दाखवले आणि त्यानंतर जर साईडचा विचार आला तर आपण त्या साईड प्रपोर्शन आहेत हाच पॉइंट मोस्टली लिहितो. म्हणजे 99% तोच लिहावा लागतो, 1% एखादी तरी आपण तो दुसरा पॉईंट घेतला असेल, पण आपल्याला मोस्टली त्यानंतर त्याच्या साईड प्रोपोर्शन लिहायचं असतं. साईड प्रोपोर्शन लिहायला खूप सोपं आहे. पहा आता ए बी सी आणि पी क्यू आर याचं तयारी केली तर पहिले दोन काय आहे, ए बी सी, नेक्स्ट लाईन व्हॉट आय एम गोइंग टू राईट सी, ए बी अपॉन पी क्यू, यामधले पहिले दोन म्हणून यामधले पहिले दोन. ओके, विच इज इक्वल टू नाउ
here BC नंतरचे दोन घेतो, यामधले नंतरचे दोन म्हणजेच BC by QR and then first and second A and C, therefore first and third AC divided by PR. याला रिजन ही तसंच लिहायचं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, हे यासाठी रिजन आहे. ओके, हाँ हे आपल्याला लागणार आहे म्हणून याला मी फर्स्ट म्हणतो, इथे क्वालिटी एज फर्स्ट. नाउ हे झालं, सिमिलर ट्रायंगल होते आणि त्याच्यावरून ते रेशोज लिहिले, बरोबर आहे, ठीक आहे. आता यानंतर साइड बाय साइड आपण आता हेच पद्धतीने पुढे जायचंय, पण आता याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, दुसरे दोन ट्रायंगल कनेक्ट कन्सिडर करायचे आणि त्याबद्दल लिहायचंय. मीन्स हिअर सी क्लियर, कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे, तर यामधले घ्या, आतमधले छोटे कोणते पण, हे या साइडचे घ्या किंवा या साइडचे घ्या. आता मी इथे घेतो, पहा ट्रायंगल नीट पहा, इन ट्रायंगल थोडस अबाव घेऊया, ए एम बी अँड ट्रायंगल पी एन क्यू, ए एम बी अँड पी एन क्यू हे जर ट्रायंगलचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, आम्ही ब्लॅकने दाखवतो तेच दोन ट्रायंगलचा विचार करा, नऊ हा यम आणि एन 90 डिग्री आहेच ना, यम अँगल इथे होतो तो ए एम बी आणि पी एन क्यू 90 डिग्री आहे कारण कन्स्ट्रक्शन, आणि बी आणि क्यू कॉमन अँगल, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल सुद्धा ए या टेस्टनुसार सिमिलर होतील. मग ते फक्त तो पॉइंट लिहूया इथे, ट्रायंगल अँगल ए एम बी कॉंग्रुएंट ट्रायंगल पी एन क्यू, पा फक्त पहिल्यांदा विचार काय केला, एक मोठे दोन ट्रायंगल घेतले ते सिमिलर दाखवून त्यांचे रेशोज दाखवले, आणि मला आतले दोन ट्रायंगल घ्यायचे त्यांचे पण रेशोज दाखवायचे, हे अशा पद्धतीने लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला बरोबर प्रूफच्या सोप्या पद्धतीने जाता येतं. आता पी एन क्यू याला रिझन काय असेल, याला रिझन असेल इच 90 किंवा कन्स्ट्रक्शन, याला कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी चालेल, कन्स्ट्रक्शन ऑर यू मे राईट इच 90 डिग्री. ओके, नाउ अँगल ए बी एम कॉंग्रुएंट अँगल पी क्यू एन, ओके हे दोन अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, याला रिझन असेल कॉमन अँगल, कॉमन अँगल नाही, याला रिझन असेल अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, यामध्ये सिमिलर ट्रायंगल दिलेलेच आहेत ना, त्यामुळे हे अँगल कॉंग्रुएंटच असतात सिमिलर ट्रायंगलचे, अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, सॉरी इथे रिझन येईल अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, रिझन असेल करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, नाउ
ऍज बोथ अँगल्स, हा अँगल आणि हा अँगल दोन सेम आले, म्हणजे हे दोन ट्रायंगल सुद्धा सिमिलर आले बाय ए ए टेस्ट. अँगल अँगल दोन अँगल जरी सेम असतील तर ते दोन सिमिलर असतात, त्यामुळे हे दोन अँगल लिहितो आता सिमिलर. अँगल ए एम बी सिमिलर अँगल ट्रायंगल पी एन क्यू. रिजन असेलेला ए ए टेस्ट, ए सिमिलरिटी टेस्ट. हा आता आपण या ठिकाणी पहिल्यामध्ये जसं अगोदर त्यांचे रेशोज लिहिले तसे यांचे पण रेशोज लिहा. यांचे रेशोज काय येतील पहा. पहिले दोन म्हणजेच ए एम डिवायडेड बाय पी एन विच इज इक्वल टू एम बी डिवायडेड बाय एन क्यू विच इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय पी क्यू क्वालिटी एज टू. अँड रिझन याला सेम करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. यू मे राईट करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके आता काय केलं होतं, आपण मोठे दोन ट्रायंगल घेतले आणि त्यांचे रेशो दाखवले, त्यातले दोन छोटे ट्रायंगल घेतले ते सिमिलर दाखवले बाय ए ए टेस्टने, त्यांचे पण करस्पॉन्डिंग साइड्स हिअर सॉरी अँगल लावायचे साइड्स बाय ऑफ सिमिलर ट्रायंगल साइड्स. हा इथपर्यंत सेम केलं. आता पहा यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहिजे आहे, ती म्हणजे ही पहा. या ठिकाणी ए बी अपॉन पी क्यू ए पहिल्या एक्सप्रेशन मध्ये पहा, ए बी अपॉन पी क्यू ए आणि या ठिकाणी सुद्धा ए बी अपॉन पी क्यू आहे, म्हणून वन आणि टू चा आपल्याला खूप व्यवस्थितपणे विचार करून आपल्याला घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा आता इथं पुढे समजेल. पहा आता यानंतर काय करणार, जो पहिलं होतं यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय असत, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट च्या प्रपोर्शन असत. मग त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस काय आहे, याचा बी सी मल्टीप्लाय बाय हाईट काय येईल ए एम येईल. फिगर मध्ये पहा बी सी बेस आहे आणि ए एम हाईट आहे, त्यामुळे बी सी इंटू ए एम. आणि ट्रायंगल पी क्यू आर साठी, पी क्यू आर साठी आहे क्यू आर इंटू पी एन बेस इंटू हाईट. बरोबर याला रिझन सुद्धा काय बाय प्रॉपर्टी लिहिलं तरी चालत, बाय प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, बाय प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. ठीक आहे आता हे लिहिलंय, त्यानंतर पहा मला एक सांगा. जसं त्यासाठी आहे आपल्याला या ठिकाणी जे प्रूव आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला एक डोळा हा नेहमी टू प्रूव वर पाहिजे. का आपल्याला काय प्रूव करायचंय, तर आपलं टू प्रूव इथे आहे पहा, टू प्रूव हे इथे वर ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर ए सी क्यू आर अपॉन पी आर स्क्वेअर. हा ठीक आहे, हे एरिया ऑफ ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ पी क्यू आर हे तर आहे इथे मिळालं, पण इथे काय मिळालं, अरे बी सी आणि ए एम मिळालं, क्यू आर आणि पी एन मिळालं, स्क्वेअर तर नाही मिळाला. स्क्वेअर कधी येऊ शकतो करा बरं विचार, तुम्ही फक्त असा विचार कराल की अरे इथे फक्त हे ए एम कोणता पहा, हे जे ए एम आहे आणि पी एन आहे, हे ए एम आणि पी एन हे कॅन्सल झालं आणि ए एम ऑन पी एन ऐवजी बी सी आणि क्यू आर मिळालं, तर होऊ शकतं की नाही, मग बी सी स्क्वेअर होईल आणि क्यू आर स्क्वेअर होईल, फक्त तेवढंच पाहिजे आपल्याला. मग ते कसं येईल पहा,
फक्त एएम आणि पीएन ऐवजी आपल्याला बीसी आणि क्यूआर पाहिजे, हा विचार तुमच्या डोक्यात पाहिजे. आणि ते येण्यासाठी आपल्याला एक आणि दोनचा विचार करून पहा. एक मध्ये एबी अपॉन पीक्यू आहे, यामध्ये एबी अपॉन पीक्यू आहे. मग एबी अपॉन पीक्यू जर असेल आणि या काय असेल, तर हे सर्व सारखेच असतील ना. म्हणजेच यामधला दुसरा बीसी अपॉन क्यूआर जो आहे आणि यामध्ये सुद्धा एएम अपॉन पीएन आहे, हे सारखे येतील. म्हणजेच आपण असं लिहू शकतो पहा, फ्रॉम वन अँड टू सी, इथे लिहितो मी. हे दोन्ही सायमल्टेनियस सोडवल्यानंतर आता याच्यानंतर तुम्हाला आता इथे जागा जागेच आहे, पण याच्या खाली हे येईल आणि त्यानंतर याच्या दोन्हीच्या खाली येईल. आता ते असे येईल, ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. पा हे पहिल्या मधून ए बी अपॉन पी क्यू हे इथे पहिल्या मध्ये, ते पहिल्या मधलं लिहिलं. ओके, हा आता सेकंड मधून काय घेणार पा, ए बी अपॉन पी क्यू आहे आणि ए एम त्याच्या बरोबर येतं. या सोबतच मी काय लिहू शकतो इथे, ए एम अपॉन पी एन, आणि याला सिम्पल रिझन लिहायचं, फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू. म्हणजेच आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं, बी सी अपॉन ए एम. दे आर फोर यू मे लाईट थ्री, दे आर फोर हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर मल्टीप्लाय बाय ए एम अपॉन पी एन ऐवजी पुन्हा काय लिहू शकतो, बी सी अपॉन क्यू आर, आणि विच इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. ठीक आहे, हे एक प्रूव्ह झालं. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर तीन आहेत, तर सिमिलरली वी कॅन प्रूव्ह धिस वन. आपण ही बाजू बी सी घेतली होती, त्यामुळे जर हाच परपेंडिक्युलर सी मधून इकडे टाकला तर ए बी स्क्वेअर येईल, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. बी मधून जर ए सी वर टाकला तर लास्ट वन वाला येईल. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा प्रूव्ह नाही करायचं, इथं फक्त काय लिहायचं आपल्याला, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. आणि त्यानंतर हे जे टू प्रूव्ह मधलं जे वाक्य आहे ते जसंच्या तसं इथे लिहायचं, हे आपलं प्रूफ होतं. ठीक आहे, लक्षात आलं का आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं? कसं एवढं सोपं होतं, दोन ट्रायंगल त्यांना कन्सिडर करा, हा जो तुम्ही विचार करताना तो महत्वाचा आहे. ठीक आहे, तो विचार फक्त कोणता, का तुम्हाला हे जे गिव्हन दोन ट्रायंगल आहेत ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये एकदा हा मोठा ट्रायंगल घ्यायचा, हा छोटा ट्रायंगल घ्यायचा, त्यांचे दोन्ही रेशो दाखवायचे आणि ते त्यांना इक्वेशन वन करायचं ठेवायचं. त्यानंतर आतमधला हा छोटा छोटा हा जो आहे आणि यामधला आतमधला छोटा, हे दोन ट्रायंगल घ्यायचे, त्यांचे सिमिलर दाखवून इश रेशोज करायचे, आणि यानंतर एरियाज ऑफ प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल युज करायची आणि त्या वन अँड टू चा युज करून त्यामध्ये व्हॅल्यूज टाकायची, आपल्याला प्रूफ झालं. अशा पद्धतीने तुम्ही प्रूफ लक्षात ठेवा, तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. ठीक आहे, नाव मी तुम्हाला बोललो होतो का मी तुम्हाला तीन पॉईंट महत्वाचे सांगणार आहे याच्या रिलेटेड, जे बुक मध्ये नाही पण तुम्हाला खूप महत्वाचे. एक विचार करा, सी दिस वन, फॉर अल्टिट्यूड्स अल्टिट्यूड्स मीन्स वॉट, वी हैव टू ड्रॉ परपेंडिकुलर लाइक दिस. दोन्हीकडे मी परपेंडिक्युलर टाकतोय, फॉर अल्टिट्यूड्स इज इट पॉसिबल, म्हणजे मी फक्त अल्टिट्यूडचे स्क्वेअर लिहिले तर हे पॉसिबल आहे का? म्हणजे आता इथे एक अल्टिट्यूड आहे, आणखीन एखादा सी
डी टाकला इथे, बी एक्स टाकला तर सी डी स्क्वेअर बी एक्स स्क्वेअर अशा पद्धतीने पण त्यांचे लिहितो, हे पॉसिबल आहे का? यस इट इज पॉसिबल, तुम्ही थिंक करा, हे पण पॉसिबल आहे. आणि हे कसं पॉसिबल आहे पहा, फक्त साईडच्या प्रपोर्शन नसतात तर अल्टिट्यूडच्याही स्क्वेअरच्या प्रपोर्शन येतात. मग अल्टिट्यूडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन कसे येतील पहा, याचं प्रूफ पावर दाखवतो मी तुम्हाला इथेच आपल्या पहिल्या ह्याच्यात. या ठिकाणी आपण या बी सी अपॉन क्यू आर, इथे जे बी सी अपॉन क्यू आर आहे ना, याऐवजी मी ए एम अपॉन क्यू आर टाकू शकतो की नाही? यावरून ए एम अपॉन पी एन हे जे आहे हे इथे टाकू शकतो आणि त्याचंच ए एम स्क्वेअर अपॉन पी एन स्क्वेअर येईल. इथे फक्त जे बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आलं. विचार करा, तुम्ही थिंक करण्यासाठी ठेवलंय तुम्हाला. मी ए एम अपॉन पी एन ऐवजी बी सी अपॉन क्यू आर टाकलं, त्याऐवजी फक्त काय टाकायचं आपल्याला? बी सी अपॉन क्यू आर ऐवजी ए एम अपॉन पी एन टाकायचं आहे. तर आपल्याला हे अल्टिट्यूडचं स्क्वेअर मिळेल, म्हणजेच इट इज व्हॅलिड फॉर अल्टिट्यूड्स ऑल्सो. बुक्समध्ये दिलं नाही पण आपल्याला कधी कधी आउट ऑफ बुकचे प्रॉब्लेम्स येतात ना, त्यावेळेस हे सोडवायला खूप मदत होते. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा का, जो हा सिमिलर ट्रायंगलचा थेरम आहे, इट इज नॉट फॉर ओनली साइड्स बट इट इज ऑल्सो फॉर अल्टिट्यूड्स. ओके, नाऊ दिस इज फर्स्ट पॉईंट. नाऊ वी आर गोइंग फॉर तुम्हाला सर सेकंड टॉपिक कोणता आहे, सेकंड पॉईंट कोणता आहे, सेकंड पॉईंट काय आहे? तर सेकंड पॉईंट आहे फॉर मीडियन्स. इज इट व्हॅलिड फॉर मीडियन्स? इट ओबेज मीडियन्स फॉर मीडियन्स. पण आपण काय करू, छोटासा ट्राय करून पाहूया, मग काय येतं ते रिझल्ट समजेल. यालाही पुन्हा नाव देऊया ए, इट इज बी, इट इज सी, पी, क्यू, आर. आणि मीडियन ड्रॉ करूया, मीडियन ड्रॉ करतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल फ्रॉम दिस ए, दिस वन इज द मीडियन. From P, ओके, दीज आर मीडियन्स. मीडियन्स म्हणजे व्हॉट? पुढच्या साईडचा मिड पॉइंट आहे, म्हणजे हे दोन बाजू सारख्या आहेत आणि या दोन बाजू म्हणजे क्यू आय आणि वाय आर सेम आहेत आणि बी एक्स आणि एक्स सी सेम आहेत, हे मीडियन्स काढले. आता हे मीडियन्सच्या प्रपोर्शन असतात का, म्हणजे मला असं सांगायचं आहे का एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इट ए एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय पी वाय स्क्वेअर. दुसरे मीडियन काढले तर ते सुद्धा इक्वल टू इथे येईल. इथे मी मीडियन काढले नाही, तुम्हाला कन्फ्युजन होईल. इथे जर मी सी आणखीन काय काढला तर इथे सी डी अपॉन इकडे आर एस स्क्वेअर सी डी स्क्वेअर आपण आर एस स्क्वेअर असं होईल. मग तुम्ही काढत नाही आता, तुम्हाला कन्फ्युजन नाही, एकच साठी दाखवतो. सी तर मला एक सांगा, हे पॉसिबल आहे का? थिंक करा तुम्ही. तुम्ही थिंक केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे पॉसिबल आहे, कारण आपण जे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवतो ना नंतर छोटे, त्यामध्ये पहा हा अँगल बी अँगल आणि क्यू अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणून कॉंग्रुएंट येतील येतील. ठीक आहे, त्यानंतर धिस साइड ए बी अँड पी क्यू ही साइड सुद्धा प्रपोर्शन येईल, कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि बी सी आणि या ठिकाणी पहा बी सी आणि क्यू आर, त्यानंतर इथे दाखवतो मी ए बी आणि पी क्यू आणि ए सी आणि पी आर, या साईड्स प्रपोर्शन येतात हे तुम्हाला माहित आहे, साईड्स प्रपोर्शन येतात. मग मी फक्त या बी सी ची हाफ केली, याला हाफने मल्टिप्लाय केलं, याला हाफने मल्टिप्लाय केलं, तरी पण हे प्रपोर्शन येणार ना, दोन्ही बाजूला हाफने केलं काय फरक पडत नाही. मग हे बी सी च्या हाफ काय आहे, या बी सी च्या या ऐवजी तुम्ही काय लिहिणार, बी सी च्या हाफ काय आहे, बी एक्स आहे. मग मी इथे काय लिहितो, बी एक्स लिहितो. आणि क्यू आर हाफ काय आहे, क्यू आर चे हाफ आहे क्यू वाय. मग या क्यू आर ऐवजी मी काय लिहिणार इथे क्यू वाय.
म्हणजेच तो सोम झालं, सेम झालं इथे. आणि मग आपल्याला त्यानुसार हे दोन ट्रायंगल कोणते मधले दोन ट्रायंगल काय मिळतील, सिमिलर मिळतील, आणि त्यानुसार पुन्हा आपल्याला ते प्रूफ मिळेल. जर फॉर डिटेल प्रूफ असेल तर मी याच्यानंतरच एक लिंक करेल आणि डिटेल प्रूफ देईल. पण हे सुद्धा फॉर मीडियन सुद्धा हे प्रूव होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात घ्या, फक्त साईड्स नाही, अल्टिट्यूड पण आहे आणि मीडियन्स पण आहे. आता थर्ड पॉईंट काय असेल? थर्ड पॉईंट इज फॉर अँगल बायसेक्टर. मी अँगल बायसेक्टर काढतो. सी, दीज आर द अँगल बायसेक्टर. अगेन दिस इज ए बी सी पी क्यू आर. आय एम गोइंग टू राईट हिअर एम हिअर एन. अँगल बायसेक्टर म्हणजे हाय अँगल आणि हाय अँगल सेम. हाय अँगल मेडिक दीज टू अँगल्स आर सेम. ओके, नाव मला फक्त एवढंच एक सांगायचं यामध्ये. समजा हा ए अँगल असेल 2x, तर हा एक्स असेल आणि हा एक्सच असेल की नाही? ओके. आणि पी अँगल जर ए 2x असेल तर पी सुद्धा 2x असतो, कारण सिमिलर ट्रायंगलचे अँगल सेम असतात करस्पॉन्डिंग. त्यामुळे हा सुद्धा काय असेल, एक्स, आणि हा सुद्धा एक्स. सपोज इट इज वाय, इट इज ऑल्सो वाय. पुन्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर येऊ शकतात, आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आले तर अँगल बाय सेक्टरच्या सुद्धा प्रोपोर्शन असतं. ठीक आहे. मीन्स हिअर ऑल्सो वी कॅन राईट दॅट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर विच इज प्रोपोर्शन टू ए एम स्क्वेअर डिवायडेड बाय पी एन स्क्वेअर. अँड सिमिलरली आपण या बाजूने जर काढले तुम्ही अँगल बाय सेक्टर, इथे काहीतरी टी असेल, यामधून जर काढला आणि इथे काहीतरी एस दिलं, तर हे विच इज इक्वल टू सी टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर एस स्क्वेअर. अँड सिमिलरली अनदर वन. मला फक्त यामध्ये सांगायचं असं आहे का, फक्त आपल्याला पुस्तकामध्ये हे जे दिलेलं आहे ते साईडच्या प्रपोर्शन, साईडच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन आहे असं दिलंय. पण अँगल बाय सेक्टर, मेडियन आणि अल्टिट्यूडचा उल्लेख नाहीये. पण हे आपल्याला खूप वेळेस आउट ऑफ जे प्रॉब्लेम असतात, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 यामध्ये आउट ऑफ येतं. आउट ऑफ येतं म्हणजे काय होतं की असाच एखादा पॉईंटच्या रिलेटेड थोडासा पुढचा ऍडव्हान्स पॉईंट असतो, त्यावर रिलेटेड असतात. त्या प्रॉब्लेमची तयारी आपण करणार आहे. मी ते भरपूर प्रॉब्लेम तुमचे घेणार आहे आणि यानंतरही अशाच पद्धतीने एक पायथागोरस थेरमचा पुढचा मी थेरम घेतोय आणि तो पुस्तकापेक्षा वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. त्यामुळे तो तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात यावा. आणि पुस्तकापेक्षा सोपी पद्धत आहे, सोपी एकदम मेथड आहे का, तुम्ही कधीच विसरू शकत नाही अशी. तो करण्यासाठी काय करावं लागेल, फक्त तुम्हाला माझ्या लिंकची वाट पाहण्यापेक्षा काय करा, लिंकला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती लिंक आलेली तुमच्या युट्यूबला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजेल. ठीक आहे. आजचा एपिसोड हा जो आपचा लिंक आहे, व्हिडिओ आहे, तो जर कुठे तुम्हाला लक्षात नसला तर पॉज करा आणि पुन्हा पहा. आणि जर काही शंका असेल तर यू डिरेक्टली कॉल मी, यू डिरेक्टली राईट डाऊन इन दॅट कमेंट बॉक्स. युट्यूबच्या खाली कमेंट बॉक्स असतं, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाहिजे ती शंका तुम्ही असेल ती टाकू शकता, ती मी निरसन करू शकतो. अन्यथा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करा, मी तोही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. व्हॉट्सअप नंबर, माय नंबर इज 8275522738. ओके, तुमच्या प्रत्येक अबाउट मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2 कोणतीही शंका असेल तर यू डिरेक्टली कॉन्टॅक्ट मी. ओके, फक्त व्यवस्थित अभ्यास करा आणि बी हॅपी विथ मॅथ्स अँड मी. ओके, लेट अस स्टॉप हियर.